नमस्कार आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत मी दत्तात्रेगुराव पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मला कळत नाही खडसे साहेब खरं म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते असं का वागत आहेत ते रात्री मला खूप वेदना झाल्यात वाईट वाटलं मला की रात्रभर ते विचार त्या या ठिकाणी खात टाकून का पलंग टाकून त्या ठिकाणी पुरुषांच्या बाहेर झोपलेत आणि असं का कशासाठी पण मला हे कळलं नाही <coughs> एफ आय आर घ्या म्हणजे ज्या चोरीची तक्रार का अफरातफरीची तक्रार ही दोन दिवसापूर्वीच आमचे आमदार मंगेशजी चव्हाण यांनी पोलीस ठेवण्याला दिली होती आणि दोन दिवसानंतर त्यांना सुचलं की आपण जाऊन सांगायचं की चोरी झालेली होती आता पोलीस तपास करतायत ना पोलिसांकडे मंगेश चव्हाणांनी तक्रार दिलेली आहे की या ठिकाणी जवळपास अडीच कोटी रुपयाचं काय असेल ते बटर असेल दूध भुकटी पावडर आहे हे त्या ठिकाणी चोरी झालं आणि सिद्ध झालं दोन दिवसामध्ये म्हणजे त्यांच्या एम डीने देऊन सांगितलं की हो खरं आहे इथून जवळपास अडीच कोटी रुपयाचा माल आमचा दिसत नाही आहे रेकॉर्डर आहे पण गोडाऊनमध्ये नाही आणि पोलीस चौकशी करते दोन दिवसानंतर यांना काय उपलब्ध झाली आणि हे त्या ठिकाणी येऊन सांगतात की आमची तक्रार घ्या की ही चोरी झालेली आहे आणि दोन लोकांची नावं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे नावं अधिकाऱ्यांची नावं त्या ठिकाणी त्यांनी मला वाटतं तक्रारीमध्ये दिलेलं आहे अजून मला काही पूर्ण माहीत नाही पण त्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि आमचं हेच म्हणणं आहे की बा ही एवढी मोठी चोरी हा माल बाहेर गेला कसा ही चोरी अशी इतकी सजासरी झाली का आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी मग एम डी असतील तिथले चेअरमन असतील यांच्या संमतीशिवाय हे होऊ शकत नाही आता ते दोन लोकं विरुद्ध तक्रार ते आल्यावर समक्ष आल्यावर ते काय स्टेटमेंट देतात ते काय बोलतात त्यावर सगळी गोष्ट समोर येईल परंतु <kuh> एवढं नाटक करण्याची गरजच नव्हती पोलीस तपास करतायत चार पाच सहा दिवस वाट बघायची होती आणि त्यानंतर सर्व विषय समोर आला असता पण गेल्या महिन्यामध्ये सुद्धा तुपाच्या बाबतीत हेच झालं पंच्याण्णव रुपये भावाने तूप विकलं त्याची किंमत होती पाचशे पंचवीस रुपये म्हणजे पाचशे पंचवीस रुपये किलोचं तूप पंच्याण्णव रुपये सेकंड ग्रेड दाखवून त्यांनी विकलं हेही सिद्ध झालं ती तक्रार आम्हीच केली म्हणजे आमचे आमदार मंगेश चव्हाण यांनीच त्या ठिकाणी केली ते प्रूव्ह झालं त्याच्यामध्ये लोकांना सस्पेंड केलं म्हणजे सगळ्याच ठिकाणी जर तिथे असे अफरादफरी चाललेली आहे गडबड चाललेली आहे भ्रष्टाचार चाललेला आहे तर मला वाटतं की याची चौकशी एस आय टीमार्फतच झाली पाहिजे पोलिसामार्फत नाही मी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही मी विनंती करणार आहे की एस आय टीच्या मार्फत याची सखोल चौकशी करा अजून अनेक गोष्टी त्या ठिकाणी समोर येतील त्यांना चांगला अनुभव आहे तक्रारी द्यायचा आपल्याला कल्पना आहे ते तीस वर्ष झाले जे आमदार होते आहेत आता मला वाटतं की पोलिसांकडे आपण एकदा तक्रार दिली तर ते चौकशी करतील ना एफ आय आर दोन का तुमचा अट्ट कशासाठी आहे चौकशी उद्या ना याच्यामध्ये कोण सहभागी आहे तुम्ही कशाला घाबरता एवढे हां तुम्ही डायरेक्ट आताच म्हणता की हे दोन लोक दोषी आहेत यांनाच पकडा मी आम्ही म्हटलं होतं की याची चौकशी करा यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे आणि आण ते दोन लोकांना ते दोन लोक आल्यावर सांगतील ना नावं कोणाकोणाचे की कोणी कोणी याच्यातला मलिदा खाल्ला कोणी कोणी लोणी खाल्लं कोणी कोणी तूप खाल्लं कोण भुकटी ख खाऊन गेलं या दुधातली हे सगळं सांगतील पण तेवढीसुद्धा हुसन त्यांना नाही आहे म्हणजे यांच्या मनातच काहीतरी काळंबोरं दिसतं आहे यांनी केलेलं कामच काहीतरी काळंबोरं आहे आणि म्हणून हे या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी जाऊन झोपलेत खरं म्हणजे कारण नव्हतं झोपायचं काही जायची गरजच नव्हती त्या ठिकाणी पण आता एक अशी इतका केविलवाणा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केला झोपून बाईट काय देत आहे तुमच्या पुढे बातम्या काय देत आहेत खरं म्हणजे याची अजिबात गरज नव्हती हो ही सगळी नौटंकी त्यांची चाललेली आहे पण मला वाटतं यातून या चौकशी अंतिम कोणीही वाचणार नाही आम्ही रिसाटीची चौकशी या ठिकाणी मागणार आहोत मग गेल्या महिन्यामधल्या तुपाची असेल का या भुकटीची असेल का काय ते बट्टर वगैरे हो होतं काय त्याची असेल सगळं लोकांसमोर कोणी कोणी काय काय केलेलं आहे हे लवकर समोर येईल मला तर काल खूपच त्यांना मला मला की वाढली म्हणजे फार वाईटही वाटलं कारण इतके वर्ष आम्ही जुने सहकारी सोबत होतो पस्तीस चाळीस वर्ष आणि त्यांच्यावर अशी वेळ यावी की त्यांना पोलीस त्यांच्या बाहेर झोपावं लागावं का बरं <coughs> का कारण काहीच नाही कारण काहीच नाही कारण असेल तर गोष्ट वेगळी होती की बघ खरंच समर्पक कारण यांच्याकडे आहे पण आमची तक्रार नोंदू घ्या एफ आय आर घ्या पोलिसांनी त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही अर्ज द्या आम्ही त्या अनुषंगाने चौकशी करतोच आहे ऑलरेडी तुमच्या एम डीचं स्टेटमेंट आम्ही घेतलेलं आहे त्यांनी मान्य केलेलं आहे इथे अडीच कोटी रुपयाचा सगळा का माल इथं दिसत नाही आहे आणि असं असतं ना आम्हाला चौकशी करू द्या पोलीस त्यांना वारंवार सांगत होतं पण त्यांना लोकांची दिशाभूल करायचं आहे म्हणजे उद्या काही झालं आपल्यावर आलं तर बघा मी असं म्हणत होतो आणि मी असं नाटक केलं हे त्यांना दाखवायचं आहे परंतु तर ही नोटंकी चालणार नाही या सगळ्या प्रकरणाची एस आय टी च्या माध्यमातून आम्ही चौकशी करायला लावू आणि मग त्यातून जे सत्य आहे ते सगळं बाहेर येईल सांगितलं की मोठ्या प्रमाणात अवैधांचा खडसेंनी आता हा आरोप खडसेंनी करायचा का तुम्ही सगळे जिल्ह्यातले आहात तुम्हाला माहीत आहे रेतीच्या प्रकरणामध्ये तो पी आय त्यांनी आत्महत्या केली आपण सगळे साक्षीदार आहात सद्रे साद्रे पी आय रेती प्रकरणामध्ये त्याची आत्महत्या झाली त्याने काही लिहून ठेवलं होतं त्याच्या घरच्या लोकांनी त्यावेळेला किती आकांत केला कोणामुळे माणूस गेला कोणी त्याला ब्लॅकमेल केलं मुक्ताईनगरला सट्ट्याचे पत्त्याचे क्लब चाललेले आहेत ते कोणाच्या आशीर्वाद चालले कोणाचे चाललेले आहेत हां इथे कोणाकडून कोण काय काय पैसे घेतं एल सी बीमध्ये हप्ते कोण घेत होतं हे 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 काही लोकांसून लपलेलं आहे ले। था था का अनेक साक्षीदार या गोष्टीचे त्यामुळे त्यांनी मला वाटतं हे बोलू नये त्यांनी ते स्वतः काचेच्या घरामध्ये आहे इथे तर कोणी काही धंदे करत नाही पण आपण काय काय केलेलं आहे याचा सगळा जमा लेखा सगळा काय असेल तो सगळा लोकांकडे आहे जिल्ह्यातल्या त्यामुळे तुमच्या मंडळाचा लोकांचा विश्वास नाही त्यामुळे आता विनाकरण काहीतरी स्टेटमेंट करायचे भडक बोलायचं सरकारवर आरोप करायचे याला कोणी महत्त्व देत नाही घ्या हा विषय तर मला कळलाच नाही असं कुठेही नसतं पण लोकांची दिशाभूल करण्याचा हा एक केविलवाडा प्रयत्न चाललेला आहे पण यातून कोणी वाचणार नाही जे दोषी असतील जे चोर असतील ते समोर येतील